आय जे एम रुग्णालय राज्यशासनाकडं हस्तांतरित होऊन आठ महिने लोटले तरी अजूनही रुग्णालयातील आरोग्यसेवा सुधारलेली नाही परिणामी आय जे एम रुग्णालयाची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी बनली आहे या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज मोर्चा काढून रुग्णालयासमोर निदर्शनं करण्यात आली पूर्वकल्पना देऊनही वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुप्रिया देशमुख उपस्थित नसल्यानं त्यांचा निषेध करण्यात आला आयजीएम रुग्णालय पूर्ण क्षमतेनं सुरू व्हावं अन्यथा जनआंदोलन छेडून टाळं ठोकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आर्थिक टंचाईमुळे इचलकरंची नगरपालिकेला आयजीएम रुग्णालयाचा पांढरा हत्ती पोचणं अशक्य प्राय बनलं होतं नागरिकांना चांगली आरोग्यसेवाही मिळत नसल्यानं हे रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय नगरपालिकेनं घेतला रुग्णालय शासनाकडे गेल्यावर आरोग्यसेवा सुधारेल अशी भाबडी अपेक्षा लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची होती मात्र आठ महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी आयजीएम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न सुटलेला नाही किंवा आरोग्यसेवेत सुधारणा झालेली नाही या पार्श्वभूमीवर आज शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आयजीएमवर मोर्चा काढण्यात आला वैद्यकीय अधीक्षक सुप्रिया देशमुख यांना पूर्वकल्पना देऊनही त्या उपस्थित नसल्यानं त्यांचा निषेध नोंदवण्यात आला आयजीएम रुग्णालयाची सव्वाशे कोटीची संपत्ती राज्य शासनाकडे हस्तांतरित झाली आहे हस्तांतरणाच्या निर्णयाला वर्ष लोटलं तरी बाह्य रुग्ण विभागाशिवाय कोणत्या सुविधा उपलब्ध नाहीत शासनाच्या आरोग्य आणि नगरविकास विभागातील समन्वयाच्या अभावामुळे रुग्णालयाची अवस्था दयनीय झाली असल्याचा आरोप नगरसेवक शशांक बावसकर यांनी केला शासनाकडून केवळ वेळ काढूपणा केला जात असल्यानं रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची हेळसांड होत असल्याचा दावा काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश मोरे पक्षप्रतो सुनील पाटील यांनी केला अशा परिस्थितीत आयसीएमचा कारभार सुधारला नाही तर रुग्णालयाला टाळं ठोकू असा इशारा दिला